Today we are going to learn degree of comparison. For the comparison of different objects, we need to know how to make comparison of the variety of objects to each other. Comparison करने म्हणजे काय करणे, तुलना करणे. तुलना करण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स जे आहेत, ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, वस्तू, पर्सन, प्लेसेस, म्हणजे नाउन थोडक्यात, जे नाउन रिलेटेड गोष्टी आहेत, नाउन आहेत, त्या एका नाउनची दुसऱ्या नाउन बरोबर आपण जेव्हा कंपॅरिझन करतो, म्हणजे वेगवेगळ्या पेनांमध्ये असेल, बोर्ड असेल, चेअर असेल, सिटीज असतील, रिव्हर्स आहे, माउंटेन्स आहेत, म्हणजे ऑब्जेक्ट्स कोणतेही विजिबल इनविजिबल जे ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांना काहीतरी आपण नाव देतो, त्या ऑब्जेक्ट्सची कंपॅरिझन जेव्हा आपल्याला करायची असते त्यावेळी ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करणं अपेक्षित असतं. म्हणजे लँग्वेज मध्ये इन ऑर्डर टू एनरिच युअर व्होकॅब्युलरी ऍज वेल ऍज युअर लँग्वेज स्किल, कंपॅरिझन डिग्री ऑफ कंपॅरिझन इज अ व्हेरी एसेन्शियल टू अंडरस्टँड. कारण आपल्याला याद्वारे काय होणार आहे, व्हरायटी ऑफ सेंटेन्स स्ट्रक्चर्स आपल्याला माहीत होणार आहे, वेगवेगळे जे वाक्याचे जे काही रचना आहेत त्या कळणार आहेत. साधारणतः आपण हा टॉपिक जेव्हा शिकणार आहोत तेव्हा आपल्याला जवळपास 8 नवीन प्रकारचे सेंटेन्सेसचे स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत. डिग्रीज आर थ्री, देर आर थ्री डिग्रीज, थ्री टाइप्स ऑफ डिग्रीज. पण तीन जरी असल्या तरी आपण जेव्हा प्रत्यक्ष डिग्री हा टॉपिक शिकणार आहोत, कंपॅरिझन ऑफ डिग्री, त्यावेळी आपण 8 प्रकारचे सेंटेन्स स्ट्रक्चर शिकणार आहोत. आणि मग 8 वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य जेव्हा आपण अंडरस्टँड करणार आहोत, त्याचा यूज करणार आहोत, तर नक्कीच आपलं इंग्लिश लँग्वेजचं जे स्किल आहे ते आपोआप आपलं वाढणार आहे. So first of all, let us see degree of comparison. There are three types of degrees, as I had told you earlier also. Teen prakarche degrees ahe, three types of degrees. Degrees che je prakar ahe English madhe, te teen ahe. To compare one object to other objects. एक ऑब्जेक्टची कंपॅरिझन दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये बरोबर करण्यासाठी, किंवा एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असू शकतात इतर, त्यांच्या बरोबर कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला डिग्रीजच्या वाक्यांचा वापर करता येतो. त्या तीन प्रकारच्या डिग्रीज आहेत. द यूज ऑफ डिग्री सेंटेन्स आर फॉर कंपॅरिझन, हे लक्षात घ्या, तुलना करायची. मग तीन कोणते आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री याचा अर्थ असा नाहीये, पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक असं नाहीये, डिग्री मध्ये येणारा तो एक सेंटेन्सचा प्रकार आहे पॉझिटिव्ह डिग्री. त्यामध्ये ऍडव्हर्ब, आता हा सगळा जो खेळ आहे डिग्रीचा, हा ऍडव्हर्बच्या फॉर्म वरती अवलंबून आहे. फॉर्म्स ऑफ ऍडव्हर्ब त्याची, किंवा ऍडजेक्टिव्ह, फक्त ऍडव्हर्ब नाही, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब या दोघांच्या रूपांवरती सगळा तो डिग्रीची ऍडजस्टमेंट असते. द पॉझिटिव्ह डिग्री कंटेन्स द फर्स्ट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑर ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब किंवा ऍडजेक्टिव्हचं पहिलं रूप तिथे वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल हिअर इज गिव्हन सो फास्ट ऍज किंवा ऍज ऍज. The fast, fast हा काय पहिलं, the first form of fast is an adverb. फक्त ऍडव्हर्बच नसतात तर ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह, हे लक्षात घ्या. राम रन्स फास्ट, इथं फास्ट हा ऍडव्हर्ब आहे, त्यामुळे तो ऍडव्हर्ब म्हणून ऍडव्हर्ब इथं लिहिलाय. पण याचा अर्थ असा नाही की फक्त डिग्री मध्ये ऍडव्हर्बचाच वापर होतो, ऍडव्हर्बचा सोबत ऍडजेक्टिव्ह पण असतात. त्यामुळं आपल्याला इथं विचार करताना कशाचं करायचं, ऍडव्हर्ब अँड ऍडजेक्टिव्ह बोथ. सो पॉझिटिव्ह डिग्री मध्ये फॉर्म ऑफ ऍडव्हर्ब ऑर ऍडजेक्टिव्ह फर्स्ट, पहिलं म्हणजे काय, फास्ट.
त्याच्या अगोदर किंवा नंतर काय येतं, सो येईल किंवा ऍज येईल, म्हणजे ऍज फास्ट ऍज असेल किंवा सो फास्ट ऍज, कधी कधी सो फास्ट ऍज असंही ते येतं. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये सो फास्ट ऍज किंवा ऍज फास्ट ऍज. द फर्स्ट फॉर्म ऑफ adverb or adjective is used in the positive degree. Positive degree मध्ये पहिलं रूप वापरलं जातं. Comparative degree, the second type of degree is comparative degree. आता ही जी comparative degree आहे, comparative degree contains adverb or adjective form second. दुसरं adverb किंवा adjective चं रूप या ठिकाणी वापरलं जातं. फास्ट चं दुसरं रूप आहे faster. द कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये पहिल्या रूपाला काय लागतं, er लागतं. पहिलं जे रूप आहे त्याला काय लागेल, er लागेल, म्हणजे faster. फास्ट चं काय झालं, faster. faster plus than. कंपॅरेटिव्ह डिग्री कंटेन सेकंड फॉर्म ऑफ adjective ऑर adverb प्लस than, faster than, हे comparative degree मध्ये येतं. The third form type of degree is superlative degree. Superlative, highest degree, ठीक आहे ना. superlative degree मध्ये बा, the third form of adverb or adjective is used fastest. पण तिसरं रूप वापरण्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल यूज करताना देखील बघितलेलं आहे. फॉर बेटर रेफरन्स यू मे वॉच दॅट व्हिडिओ ऑल्सो. सुपरलेटिव्ह सॉरी यूज ऑफ आर्टिकल द व्हेन द आर्टिकल इज यूज बिफोर द सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ऑर ऍडव्हर्ब द हे आर्टिकल येतं. म्हणजे इथं द फास्टर नाही आलेलं किंवा इथं द फास्ट नाही आलेलं, पण इथं मात्र द फास्टेस्ट. सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह प्रिसेड्स द आर्टिकल. सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या किंवा ऍडव्हर्बच्या अगोदर द हे आर्टिकल येतं. आता बघा, द फास्टेस्ट येतं सुपरलेटिव्ह मध्ये किंवा वन ऑफ द फास्टेस्ट येतं. वन ऑफ द फास्टेस्ट. आता हे वन ऑफ द फास्टेस्ट केव्हा येतं आणि फक्त द फास्टेस्ट केव्हा येतं ते आपण बघणारच आहोत. पण जनरली लक्षात घ्या, वन ऑफ द फास्टेस्ट हे जेव्हा अल्टरनेट असतो एखाद्या गोष्टीला, फ्यू आर सुपेरियर म्हणजे 100 पैकी 2-3 युनिक आहेत, सुपेरियर आहेत, अशा वेळी वन ऑफ द येतं. पण 100 मध्ये एकटाच वेगळा आहे त्यावेळी तो द फास्टेस्ट किंवा द प्लस जो काही ऍडजेक्टिव्ह सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब असेल ते त्या ठिकाणी येईल. दॅट वी आर गोइंग टू सी इन डिटेल लॅटर. आता नंतर आपण ते बघणारच आहोत. आता एक लक्षात घ्या, मग प्रत्येक याला ER लागेल किंवा द फास्टेस्ट असंच होईल का, तर प्रत्येक ऍडव्हर्ब किंवा ऍडजेक्टिव्हला असं होत नाही. उदाहरणार्थ ब्युटिफुल हा आहे, ब्युटिफुल, मग याला काय ब्युटिफुलर होईल का खाली, तर नाही होणार. मग काय येतं, मोर येतं. कंपॅरेटिव्ह मध्ये मोर ब्युटिफुल आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय आहे, द मोस्ट ब्युटिफुल, म्हणजे मोस्ट मोस्ट ब्युटिफुल. इथं ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, द मोस्ट ब्युटिफुल. गेटिंग ऍज ब्युटिफुल ऍज, मोर ब्युटिफुल दॅन आणि द मोस्ट ब्युटिफुल. ब्युटिफुलेस्ट नाही होणार किंवा ब्युटिफुलर नाही होणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे मोर आणि मोस्टचा वापर कधी करायचा आहे, देर आर सम ऍडव्हर्ब्स ऑर ऍडजेक्टिव्स दॅट कॅनॉट बी कन्व्हर्टेड इन टू कंपॅरेटिव्ह ऍडिंग ER ऑर ऍडिंग ESP. ER लावलं की सेकंड होतं, ESP लावलं की थर्ड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह होतं, सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब होतं, हे आपल्या लक्षात आले. पण काही जणांना ER किंवा ESP न लागता देखील आपल्याला सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह करायचं असतं, अशा वेळी मोर आणि मोस्ट, कंपॅरेटिव्ह मध्ये मोर आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट, त्याचं मोस्ट होतं, हे लक्षात घ्यायचंय. पॉझिटिव्ह डिग्री ऍज फास्ट ऍज,
comparative degree faster plus than faster than superlative degree one of the fastest kiwa the fastest theek hai more kiwa it ja adjective la kiwa adverb la er laun tyacha comparative degree honar nahi kiwa karta yenar nahi asha veli tya adjective cha agadar more vaprayacha in comparative degree त्या एडजेक्टिवच्या पुढे मोस्ट वापरायचं इन द सुपरलेटिव डिग्री द हे येणार आहे सुपरलेटिव डिग्री द मोस्ट होणार आहे ते म्हणजे उदाहरण दिलं होतं ब्युटिफुल म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ऍज ब्युटिफुल ऍज किंवा सो ब्युटिफुल ऍज मोर ब्युटिफुल दॅन आणि द मोस्ट ब्युटिफुल असं नाही द मोस्ट ब्युटिफुलेस्ट असं नाही होणार द मोस्ट ब्युटिफुल ठीक आहे नाव लेटेस्ट आता बघा तीन प्रकारचे सेंटेंस स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये तीन प्रकारच्या कंपॅरिझनचा टाइप आपल्याला बघायचा आहे कंपॅरेटिव्ह डिग्री या डिग्री ऑफ कंपॅरिझन स्टडी करताना डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये फक्त असं नाही की कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजेच डिग्री ऑफ कंपॅरिझन पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह तिन्ही पण डिग्री आहे कंपॅरिझनच करतात तुलनाच करतात इतर ऑब्जेक्ट्स बरोबर पण प्रत्येक वेळी सगळेच सेंटेन्सेस सारख्याच प्रकारचे असतात किंवा सारख्याच एकच स्ट्रक्चर आहे असं नाही म्हणून मी अगोदर सांगितलं की वी आर गोइंग टू लर्न एट टाइप्स ऑफ डिग्री सेंटेन्सेस सेंटेन्स पॅटर्न्स वाक्याचे आठ प्रकार डिग्रीचे प्रकार आपण शिकणार आहोत व्हेन कंपॅरिझन इज मेड बिटवीन ओनली टू ऑब्जेक्ट्स बघा जेव्हा तुलना ही दोन फक्त दोन कोणती तरी दोनच निश्चित अशा दोन जणांमध्ये कंपॅरिझन असते अशा वेळी सुपरलेटिव्ह डिग्री वापरत नाही सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर होत नाही व्हेन कंपॅरिझन इज मेड बिटवीन ओनली टू ऑब्जेक्ट्स सुपरलेटिव्ह इज नॉट यूज्ड मग सुपरलेटिव्ह नाही वापरलं जात जेव्हा कंपॅरिझन बिटवीन टू ऑब्जेक्ट राम अँड श्याम मुंबई अँड पुणे बेंच अँड डस्टर नाही का हॉर्स अँड डॉंकी दोनच गोष्टी आहेत दोघांमध्ये पर्टिक्युलर टू ऑब्जेक्ट मध्ये जेव्हा कंपॅरिझन होते अशा वेळी इन सच केस सुपरलेटिव्ह डिग्री इज नॉट यूज्ड मग अशा वेळी कोणते डिग्री वापरणार सुपरलेटिव्ह नाही वापरत याचा अर्थ कोणते वापरणार पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स असेल तर ते कंपॅरेटिव्ह मध्ये होईल कंपॅरेटिव्हच असेल तर ते पॉझिटिव्ह मध्ये होईल या दोन्ही सिच्युएशन मध्ये सुपरलेटिव्ह डिग्री येणार नाही व्हेन कंपॅरिझन इज मेड बिटवीन ओनली टू ऑब्जेक्ट्स देअर इज नो यूज ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री ओनली कंपॅरेटिव्ह डिग्री अँड ओनली पॉझिटिव्ह डिग्री इज यूज्ड सुपरलेटिव्ह कॅनॉट हे लक्षात घ्या अशा सिच्युएशन मध्ये टू ऑब्जेक्ट्सच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला सुपरलेटिव्हचा विचारही करायचा नाही सो व्हेन वी आर गोइंग टू रीड द सेंटेन्स ट्राय टू अंडरस्टँड वेदर द कंपॅरिझन इज बिटवीन ओनली टू ऑब्जेक्ट्स असा असेल तर आपल्याला फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह हे दोनच ऑप्शन असणार आहे म्हणजे जे वाक्य आपल्याला दिलेलं असेल ते तर पॉझिटिव्हच असेल किंवा कंपॅरेटिव्हच असेल आणि त्याचं रूपांतर आपल्याला त्याच्यापैकी जे पॉझिटिव्हच असेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये करायचं कंपॅरेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह मध्ये करायचं हे लक्षात सुपरलेटिव्हचा विचारच त्या ठिकाणी येत नाही सो ट्राय टू अंडरस्टँड द सेंटेन्स फर्स्ट व्हेन यू आर डीलिंग विथ सच टाइप ऑफ सेंटेन्स पॅटर्न ऑर सच टाइप ऑफ कंपॅरिझन When example is given on the board here, comparison is made between two cities. दोन शहरांमध्ये comparison केली पुणे and मुंबई काय म्हटलंय पुणे is cooler than मुंबई पुणे is cooler than मुंबई मग आता बघा पुणे is cooler than मुंबई पुणे आणि मुंबई याच्यामध्ये cooler म्हणजे थंड आहे त्यांच्या पेक्षा कोणाच्या पेक्षा मुंबई पुणे कसं आहे मुंबई पेक्षा जास्त
कूल आहे असा या वाक्याचा अर्थ आहे. काही गडबडी सेंटेन्स पाहताना आपल्याला सोपं वाटतं, डिग्री फार सोपी आणि सोपीच आहे. पण आपण काय करतो गडबडीमध्ये, की वाक्याच्या अर्थाचा विचार न करता फटकन करून टाकतो पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर आणि अशा प्रकारे सेंटेन्स बनवतो. पुणे इज ऍज कूल ऍज मुंबई. आपण फक्त ऍज कूल ऍज वरती लक्ष कूलर दॅन काढतो, ऍज कूल ऍज लिहितो, बरोबर आहे, पॉझिटिव्ह डिग्री झाली, पण त्याचा अर्थ बदलला. द मीनिंग हॅज बीन चेंज. पुणे इज ऍज कूल ऍज मुंबई. इथं मीनिंग चेंज झाला सेंटेन्सचा. सेंटेन्स काय आहे, पुणे इज कूलर दॅन मुंबई, मुंबई पेक्षा पुणे कूलर आहे. तुम्ही काय केलं, पुणे इज ऍज कूल ऍज मुंबई, पुणे मुंबई सारखंच कूल आहे, सारखंच आहे का? म्हणजे ऍज कूल ऍज केलं म्हणजे तुमचं सेंटेन्स करेक्ट आलं असं नाही. तुम्ही म्हणाल आम्ही केली पॉझिटिव्ह डिग्री, बट नॉट, द सेंटेन्स इज रॉंग बिकॉज इट्स मीनिंग इज रॉंग. इट्स मीनिंग इज नॉट डीलिंग विथ द सेंटेन्स गिव्हन. मग अशा वेळी काय करायचंय, दोन तीन गोष्टी नेहमी लक्षात घ्यायच्या, पॉझिटिव्ह चा कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह चा पॉझिटिव्ह करताना. पण कधी, वेन कंपॅरिझन इज मेड बिटवीन टू ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट मध्ये जेव्हा कंपॅरिझन असते अशाच वेळी. पुणे मुंबई दोघांमध्ये केली कंपॅरिझन, बरोबर, सेंटेन्स पॉझिटिव्ह डिग्रीचा असू द्या किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा असू द्या, नो मॅटर, त्याचा विचार करायचा नाही. आता बघा, हे जे शेवटी दिलेलं जे ऑब्जेक्ट आहे ते सुरुवातीला घ्यायचं. जसं मी इथं घेतलंय मुंबई, पुढे घेतलंय बघा इज टाकला, व्हर्ब इज आहे म्हणून इज घेतला, पण त्याच्या पुढे काय केलंय, नॉट वापरले. जर दिलेलं सेंटेन्स हे होकारार्थी असेल तर तुम्हाला जी काही डिग्री, म्हणजे पॉझिटिव्ह असेल तरी आणि कंपॅरेटिव्ह असेल तरीही, ती निगेटिव्ह करायची. म्हणजे बघा, शेवटचं ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं, दिलेलं जे काही व्हर्ब आहे ते व्हर्ब वापरलं, इज इकडे इज होत, इकडे इज होत, पण इथे काय केलंय, नॉट केलंय. ऍज कूल ऍज पुणे, म्हणजे मुंबई ही पुण्या इतकी कूल नाही असा त्याचा अर्थ झाला. पुणे इज म्हटलंय, इज वापरला नाही तरी चालेल, हा नंतरचा. इथे फुल स्टॉप दिला म्हणजे मुंबई इज नॉट ऍज कूल ऍज पुणे, फुल स्टॉप दिला तरी चालतं, किंवा मुंबई इज नॉट ऍज कूल ऍज पुणे इज, नो मॅटर, हे मोर करेक्ट आहे. पण याचा अर्थ असं नाही की इज नाही वापरलं परत तर आपलं सेंटेन्स चुकेल. तुम्ही पुणे इथंच फुल स्टॉप दिला तरीही सेंटेन्स करेक्ट असेल. म्हणजे काय केलं, कंपॅरिझन बिटवीन टू ऑब्जेक्ट मध्ये परत लक्षात घ्या, जे दोन ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्ट पैकी जो शेवटी आलेला ऑब्जेक्ट त्यानंतर तो सुरुवातीला घ्यायचा, त्याच्यानंतर जे वर्ब दिलेलं आहे ते वर्ब वापरायचं आणि त्याला त्याच्यामध्ये नॉट करायचं. जर दिलेलं वाक्य ऑलरेडी निगेटिव्ह असतं तर इथे नॉट काढून टाकायचं. म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर निगेटिव्ह करायचंय, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर ते अफर्मेटिव्ह करायचंय, हे लक्षात घ्या. तरच सेंटेन्स करेक्ट येत, अदरवाइज सेंटेन्स करेक्ट येत नाही. नॉट न वापरता जर तुम्हाला सेंटेन्स करेक्ट करायचा असेल तर तुम्हाला हा ऍडजेक्टिव्ह चेंज करावा लागेल तेव्हा ते होईल. त्यामुळे ऍडजेक्टिव्ह, वी कॅनॉट चेंज ऍडजेक्टिव्ह इन सच अ ग्रामर सेंटेन्स, त्याचंही परत मीनिंग पूर्ण चेंज होऊन जाणार आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे सेंटेन्स वरती ऑब्झर्व दीज थ्री सेंटेन्स प्रॉपरली अगेन. पुणे इज कूलर दॅन मुंबईच पॉझिटिव्ह डिग्री हे मुंबई इज नॉट ऍज कूल ऍज पुणे असं होईल. ते असं नाही होणार पुणे इज ऍज कूल ऍज मुंबई, कारण ऍज कूल ऍज मुंबई जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी बोथ आर सिमिलर, बोथ आर सेम, पण गिव्हन सेंटेन्स सांगत नाहीये तसं दोघही सेम आहेत म्हणून. गेटिंग, हे लक्षात घ्या. पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर निगेटिव्ह करायचंय आणि शेवटचं ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचंय.
निगेटिव सेंटेंस असेल तर त्याला पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह करायचंय आणि शेवटचा ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन जे काही ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब मधील चेंज असतील ते चेंजेस करून घ्यायचे. इज दॅट क्लिअर? ओके, फाइंड मोर एक्झाम्पल्स लाईक दिस इन युअर टेक्स्ट बुक सो दॅट इट विल बी मोर बेनिफिशियल टू बेटर अंडरस्टँड द कंपॅरिझन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, नाउ लेट अस टर्न टुवर्ड्स द अदर पॉइंट. हे झालं तो दोन स्ट्रक्चर आपण शिकलो आता का डिग्रीचे. इथं हे एक स्ट्रक्चर शिकलो आणि हे एक स्ट्रक्चर शिकलो. दोन मी म्हटलं आठ प्रकारचे सेंटेन्स आपण शिकणार आहोत. म्हणजे हे एक सेंटेन्स स्ट्रक्चर वेगळे, हे वेगळं स्ट्रक्चर आहे. अर्थ सेम जरी असला तरी मांडणीमध्ये बदल केलाय. म्हणजे आपलं जे इंग्लिश लँग्वेज स्किल आहे ते अजून बेटर व्हायला त्यामुळे मदत होणार आहे. नाउ लेट अस सी व्हेन ओनली वन इज युनिक ऑर सुपेरियर than any other, all three degrees are used. म्हणजे काय एकच सुपेरियर असतो, शंभर आहेत, शंभरामध्ये एकच सुपेरियर. म्हणजे शंभर मुले, शंभर मुलांमध्ये एका मुलाची उंची 6 फूट आहे, बाकीचे सगळे 4-4 फुटाचे. मग आपण काय म्हणणार त्या एकट्याला, त्याचं नाव समजा राणे. 100 जणांचा वर्ग आहे, 100 जणांमध्ये तो 6 फुटाचा आहे, बाकीची जी मुले वर्गातली ती 4 फुटी आहेत. म्हणजे राम इज द टॉलेस्ट. राम कसा झाला? द टॉलेस्ट झाला. पण 100 मुले आहेत आणि 100 मुलांमध्ये 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 4-5 मुलं 2 एकापेक्षा जास्त मुलं जेव्हा टॉल आहेत. म्हणजे समजा राम 6 फुटाचा आहे, श्याम आहे त्याच्या सोबत तो 5.9, म्हणजे एका सेंटीमीटरचा किंवा 1 इंचाचा फरक आहे बा त्याच्यामध्ये, थोडासा नॉर्मल फरक आहे. एखादा 6.1 आहे, जे रामपेक्षा थोडा किंचित उंच आहे. अशा स्थितीमध्ये आपण असं म्हणू शकत नाही ना की राम एकटाच उंच आहे, द टॉलेस्ट. नाही, अशा स्थितीमध्ये द टॉलेस्ट नाही ना, तर अशा स्थितीमध्ये मागाशी मी जर सांगितलं की वन ऑफ द टॉलेस्ट येईल ते. म्हणजे 100 मध्ये एकटा राम जेव्हा 6 फुटाचा असतो, बाकीचे जेव्हा 4 फुटाची उंची असणारे असतात तेव्हा राम इज द टॉलेस्ट. पण जेव्हा रामच्या वर्गामध्ये 100 मुलं आहेत आणि 4 मुलं रामच्या जवळपास आहेत, एकदम थोडासा एखाद्या सेंटीमीटर मागे पुढे आहेत, 4 जण असे आहेत, अशा वेळी राम इज नॉट द टॉलेस्ट, मग राम इज वन ऑफ द टॉलेस्ट. म्हणजे अजून आहेत पण त्या टॉलेस्ट मुलं आहेत, पण त्यातला एक, अनेक त्या अनेकांमधला एक, अशी कंपॅरिझन त्यावेळी असते. त्यावेळी सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्स मध्ये वन ऑफ द वापरलं जात. फॉर एक्झाम्पल हियर, व्हेन ओनली वन इज युनिक, व्हेन ओनली वन इज युनिक आर सुपेरियर दॅन एनी अदर, ऑल द डिग्रीज आर यूज. म्हणजे राम एकटाच जेव्हा आपण म्हणतो की बाकीचे सगळे 99 4 फुटी आहेत आणि राम एकटाच जर 6 फुटाचा असेल तर तो द टॉलेस्ट बनतो. इन द सेम वे एक्झाम्पल ऑफ गंगा रिव्हर इज गिव्हन हियर. द गंगा इज द लॉन्गेस्ट रिव्हर इन इंडिया. भारतातली गंगा नदी ही सर्वात लांब नदी आहे. गंगे एवढ्या लांबीची दुसरी आहे का? तर नाही. भारतात द गंगा इज द लॉन्गेस्ट. द लक्षात घ्या, सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या अगोदर द आर्टिकल वापरतात. जिओग्राफिकल एंटिटी इज द गंगा, नदीच्या नाव आहे म्हणून त्याच्या अगोदर द आर्टिकल वापरलेला आहे. यूज ऑफ आर्टिकल मध्ये आपण शिकलोय. द गंगा इज द लॉन्गेस्ट रिव्हर इन इंडिया. द गंगा इज द लॉन्गेस्ट रिव्हर इन इंडिया. हे झालं सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य. कारण गंगे इथं द लॉन्गेस्ट म्हटलंय, याचा अर्थ गंगा एकमेव आहे. मग या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्सचं कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर जेव्हा करायचं असतं त्यावेळी काय केलंय, द गंगा इज लॉन्गर. सुपरलेटिव्ह मध्ये लॉन्गेस्ट, ऍडजेक्टिव्ह 3,
कंपेरेटिव मध्ये हे दुसरं सेंटेंस कंपेरेटिव डिग्रीचं आहे. इथ सेकंड फॉर्म ऑफ एडजेक्टिव लॉन्गर आणि त्याच्या सोबत काय येतं दॅन. लॉन्गर दॅन आणि दॅन नंतरचा शब्द महत्त्वाचा आहे एनी अदर. जेव्हा द लॉन्गेस्ट स्पीच तेव्हा कंपेरेटिव करताना लॉन्गर दॅन दॅन नंतर एनी अदर त्यानंतर काय एनी अदर रिव्हर इन इंडिया. आता हे झालं दोघांचं सुपरलेटिव्ह झाली कंपेरेटिव्ह झाली. पॉझिटिव्ह डिग्री ही इकडे आपण जी पॉझिटिव्ह डिग्री केली त्याच्या वेगळी आहे. कंपॅरिझन बिटवीन टू करताना जे पॉझिटिव्ह साठी आपण फॉर्म्युले वापरले त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला इथं यूज करावं लागणार आहे. या द गंगाने सुपरलेटिव्ह सुरू झालं पॉझिटिव्ह सुरू सॉरी कंपॅरेटिव्ह झाली. पण वेन वी आर गोइंग टू डू द पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द सेम सेंटेन्स वी हॅव टू बिगिन द सेंटेन्स विथ नो अदर. सेंटेन्स कशानं सुरू करायचंय नो अदर न नो अदर रिव्हर. बघा नो अदर रिव्हर इज एज लॉन्ग एज द गंगा इन इंडिया. नो अदर रिव्हर इज एज लॉन्ग एज द गंगा इन इंडिया. म्हणजे वेन वन इज युनिक वेन वन इज सुपेरियर त्यावेळी पॉझिटिव्ह डिग्रीची बिगिनिंग जी आहे ती नो अदरने होते. म्हणजेच बघा मी जे एक्झाम्पल तुम्हाला दिलं की 100 मुलं वर्गामध्ये आहे 100 मुलांच्या वर्गामध्ये राम एकटा 6 फुटी आहे तो द टॉलेस्ट झाला. त्याचंच कंपॅरेटिव्ह करताना टॉलर दॅन एनी अदर होणार आहे त्या सेंटेन्स मध्ये टॉलर दॅन एनी अदर. आणि त्याचं पॉझिटिव्ह करताना नो अदर बॉय इन द क्लासरूम इज एज टॉल एज नो अदर बॉय. हे का नाही जसं नो अदर रिव्हर म्हणजे त्याच्यासारखं कोणीच नाही. बट एज आय हॅव टोल्ड यू अर्लियर ऑल्सो आधी तुम्हाला सांगितलं होतं की कधी कधी काय होतं की राम एकटाच टॉल नाहीये किंवा संपूर्ण जगाचा जर विचार केला तर गंगा एकटीच लांबी लांब नदी नाहीये. गंगा जगामध्ये द नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर एव्हर. पण नाईलच्या बरोबरीला गंगा आहे अमेझॉन आहे या नद्या आहेत ब्रह्मपुत्र आहेत. मग अशा वेळी काही मोजक्याच समजा जगामध्ये हजारो लाखो नद्या असतील त्यातल्या एक 10-20 नद्या आहेत की जेव्हा बऱ्यापैकी लांबीच्या आहेत अशा वेळी आपल्याला स्ट्रक्चर चेंज करावं लागेल. सेंटेन्स स्ट्रक्चर आपलं चेंज होतं. इथं जसं द लॉन्गेस्ट वापरलं इथं लॉन्गर दॅन एनी अदर वापरलं आणि इथं नो अदर रिव्हर एज लॉन्ग एज नो अदरने सुरुवात केली तसं त्यावेळी होणार नाही. जेव्हा देअर इज अल्टरनेटिव्ह फॉर वन एकाला दुसरा ऍटलीस्ट दुसरा पर्याय असतो अशा वेळी आपल्याला वरील स्ट्रक्चर वापरता येणार नाही. सेंटेन्स स्ट्रक्चर आपल्याला खाली दिलेलं ते वापरता येईल. बघा आधी तुम्ही दोन प्रकारचे वाक्य शिकला तिथं कंपॅरिझन बिटवीन टू करताना सुपर पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री हे दोन. इथं तुम्ही तीन प्रकार शिकलेला आहात सेंटेन्सचे तीन वेगळे पॅटर्न शिकला. द गंगा इज द लॉन्गेस्ट रिव्हर इन इंडिया द गंगा इज लॉन्गर दॅन एनी अदर रिव्हर इन इंडिया अँड नो अदर रिव्हर इज एज लॉन्ग एज द गंगा इन इंडिया. नाव द नेक्स्ट सहाव्या प्रकारचं सेंटेन्स पॅटर्न सातव्या प्रकारचं आणि आठव्या प्रकारचं सेंटेन्स पॅटर्न आपण येथे शिकणार आहोत. वेन नॉट वन बट फ्यू आर सुपेरियर ओव्हर मेनी अदर. जेव्हा नॉट वन एक नाही तर फ्यू त्याला जोडीला अजून एक दोन जण जेव्हा 4-2 असतात 10-20 असतात अशा वेळी जेव्हा मेनी अदर त्याला पर्याय असतात त्यावेळी फॉलोइंग चेंजेस आर ऑकर्ड इन कंपॅरेटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री. सेम सेंटेन्स खाली घेतलं मी हे करताना फक्त काय केलंय इन इंडियाच्या ऐवजी इन द वर्ल्ड केलंय जगात केलंय. द गंगा इज वन ऑफ द लॉन्गेस्ट रिव्हर्स
या अंडरलाइन केलेल्या पार्ट वरती आणि यावर अंडरलाइन केलेल्या पार्ट वरती फोकस करायचं. इथे म्हणले द लॉन्गेस्ट रिव्हर, सिंग्युलर नाउन आहे रिव्हर, वन ऑफ द लॉन्गेस्ट रिव्हर्स. गेटिंग? हे रिव्हर्स का आलं? कारण एकटेच गंगा नाही ना लॉन्गेस्ट, वन ऑफ द लॉन्गेस्ट रिव्हर्स. लांब ज्या नद्या आहेत त्याच्यातली ही एक आहे, म्हणून हे प्लुरल करावं लागलं आपल्याला. इथे एक पर्याय नव्हता म्हणून ते सिंग्युलर राहिलं, इथे मात्र आपल्याला पर्याय आहे त्यामुळे रिव्हर्स, आणि इथेही वन ऑफ द लॉन्गेस्ट. इथे फक्त द लॉन्गेस्ट होत, इथे वन ऑफ द लॉन्गेस्ट रिव्हर्स. का? कारण एकटीच नाहीये, हिच्यासारख्या लॉन्गेस्ट अजून आहेत इन द वर्ल्ड, जगामध्ये. इंडियामध्ये नसली म्हणून काय झालं, जगात आहे. द गंगा इज वन ऑफ द लॉन्गेस्ट रिव्हर्स इन द वर्ल्ड. आता याचं पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह कसं केलं? परत ह्या कंपॅरेटिव्ह सेंटेन्स आणि ह्या कंपॅरेटिव्ह सेंटेन्स तुम्हीच कंपॅरिझन करायचे, काय चेंजेस आहेत ते. द गंगा इज लॉन्गर दॅन, इथं पण आहे लॉन्गर दॅन, पण दॅन नंतर चेंज झालाय. इथे एनी अदर नंतर इथं मात्र मेनी अदर आले. मेनी अदर किंवा कधी कधी मोस्ट अदर येत, मोस्ट अदरही चालत किंवा मोर अदरही चालत. मोर मेनी मोस्ट यू कॅन यूज इन सच कंपॅरिझन कंपॅरेटिव्ह डिग्री विथ अदर दॅन मोर अदर किंवा दॅन मोस्ट अदर किंवा दॅन मेनी अदर. अगेन द नॉट ओनली रिव्हर, रिव्हर्स प्लुरल नाउन इन द वर्ल्ड. द गंगा इज वन ऑफ द लॉन्गेस्ट रिव्हर्स, आणि इथं काय होत, द गंगा इज द लॉन्गेस्ट रिव्हर, लॉन्गर दॅन एनी अदर, लॉन्गर दॅन मेनी अदर. पॉझिटिव्ह डिग्री नो अदर ने सुरू झाली. नो अदर रिव्हर इज एज लॉन्ग एज द गंगा इन इंडिया. बट इथं मात्र नो अदर ने पॉझिटिव्ह डिग्री होत नाही. ती कशाने झाली? व्हेरी फ्यू रिव्हर्स. अगेन रिव्हर्स प्लुरल नाउन आहे सगळीकडे. रिव्हर्स व्हेरी फ्यू रिव्हर्स आर एज लॉन्ग एज द गंगा इन द वर्ल्ड. As long as इथे इथे सेम आहे, फक्त बिगिनिंग बाग very few rivers आहे, no other river आहे. In this way, eight type of sentence pattern we have learned today, and we also learned how to compare when objects are only two, when only one is superior or unique than many others, when some are superior over the other. That all we had learned how to compare these things in the in today's topic, that is degree of comparison. I hope you understood the topic. If not, watch the video again and again and find more and more such examples, so that you can get more benefit and you can get more understanding of the topic. As you know very well, practice makes man perfect. तुम्हाला जर याच्यामध्ये perfection मिळवायचं असेल तर तुम्हाला you have to practice it, find more and more examples, because practice makes man perfect. या म्हणीप्रमाणे आपल्याला जावं लागेल. Thank you very much for today. Thank you.